महाराष्ट्रामध्ये मिशन बिगिन अगेन कडून आता आपण पुन्हा लॉकडाऊन कडे जातोय. कोरोना रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळं ही वेळ आपल्यावरती येते. कोरोना रुग्ण हे त्यांची जी टेस्ट केली जाते त्यासाठी ती टेस्ट रॅपिड टेस्ट जर आपण केली तर कोरोनाचं एकूण जे चित्र आहे महाराष्ट्रातलं ते आपल्याला सविस्तरपणे आपल्या समोर येऊ शकतं आणि सरकारला त्याच्यावरती चांगल्या प्रकारे कार्यवाही करता येऊ शकते. परंतु त्यासाठी ही रॅपिड टेस्ट करण्याची नितांत गरज असल्याची जी भूमिका आहे ती आंतरराष्ट्रीय संशोधक डॉक्टर भारत कर्डक यांनी मांडली आहे. फॉर द पीपल डॉट न्यूजशी बोलताना डॉक्टर भारत कर्डक नेमकं काय म्हणाले ते बघूयात. डॉक्टर भारत कर्डक यांनी रसायनशास्त्रामध्ये स्पेनमध्ये PhD केली. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत होते. सुमारे 10 वर्षांच्या परदेशातल्या वास्तव्यानंतर डॉक्टर कर्डक हे भारतामध्ये स्थायिक झाले आणि सध्या कोरोनाचा जो फैलाव होतोय प्रसार होतोय त्या संदर्भामध्ये त्यांनी आपली निरीक्षणं नोंदवत भारतामध्ये रॅपिड टेस्ट करण्याची नितांत गरज असल्याचं मत फॉर द पीपल डॉट न्यूजशी बोलताना व्यक्त केलं. नमस्कार. आपण आज रॅपिड टेस्ट या कोरोना व्हायरसशी लढताना आपल्या हाती असलेल्या एका अत्यंत महत्वाच्या अस्त्राविषयी किंवा शस्त्राविषयी आपण बोलणार आहोत. अनलॉक किंवा मिशन बिगिन अगेन यापैकी कुठलाही शब्द वापरला तरी देखील आता आपल्याला करोना विरुद्धच्या लढाईमध्ये जेव्हा अनामिक शत्रूनं आपल्यावर हल्ला केला होता तेव्हा जे आपण घरामध्ये लपून बसलेलो होतो त्या प्रक्रियेतून बाहेर पडून आपल्या शारीरिक मानसिक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक कारणासाठी घराबाहेर पडणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण लपून बसलेलो असलो तरी देखील आता आपल्याला मैदानावर उतरणं आणि या शत्रूशी दोन हात करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे करत असताना आपल्याला आपली काळजी अतिशय काटेकोरपणे घ्यायची आहे. मी सिप्ला नावाच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काही काळ संशोधन आणि विकास विभागामध्ये काम केलं. त्या ठिकाणी आमच्यामध्ये सेफ्टी फर्स्ट म्हणजे सर्वात प्रथम आपली सुरक्षितता ही मानसिकता आमच्या मनामध्ये रुजवली गेली. म्हणजे एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादी रिएक्शन जर अत्यंत धोकादायक असेल तर तो संपूर्ण प्रोजेक्ट बंद करण्याची मानसिकता तिथल्या व्यवस्थापनाची होती आणि त्यामुळे वैयक्तिक सुरक्षा याबरोबर कुठलीही तडजोड केली जाऊ नये असं आमच्या मनामध्ये रुजवलं गेलं. याचा फायदा आपल्याला विशेषतः अशा प्रकारच्या करोना पॅन्डेमिक सारख्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये होतो. या करोना पॅन्डेमिक मध्ये आपल्याला करोना सारख्या विषाणू सोबत जगायचंय असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या हातामध्ये काय पर्याय आहेत. तर आपल्याला करोनाची बाधा होऊ नये किंवा आपल्याला जर करोनाची बाधा झाली तर ती आपल्याला लगेच ओळखता यावी आणि आपल्याला उपचार घेता यावेत म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे RT-PCR नावाची टेस्ट. यामध्ये रुग्णाच्या घशातला किंवा नाकातला स्राव हा मोठ्या महागड्या मशीनवर प्रशिक्षित तंत्रज्ञांच्या सहाय्याने 4 तासाच्या 2 टप्प्यामध्ये म्हणजे एकूण 8 तासामध्ये ही टेस्ट केली जाते आणि साधारणपणे रुग्णाला 24 तासामध्ये तिचा रिझल्ट मिळतो. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, स्वॅब घेण्याची प्रक्रिया, त्याचा खर्च हा साधारणपणे 4,500 रुपये प्रति टेस्ट इतका असतो आणि म्हणून हे एक मोठं बर्डन आपल्यावर आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये रॅपिड टेस्ट नावाचा एक प्रकार असतो, त्याला अँटीबॉडी टेस्ट असं देखील म्हटलं जातं. यामध्ये रुग्णाच्या शरीरामधला थोडासा रक्ताचा स्राव घेतला जातो आणि तो एका विशिष्ट प्रकारच्या किटवर टाकला. त्या किटमध्ये होणाऱ्या बदलानुसार आपल्याला तो रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे कळतं. ज्याप्रमाणे प्रेग्नन्सी किटमध्ये एखादी महिला तिच्या गर्भधारणेबाबतचा निकाल समजून घेऊ शकते त्याप्रमाणे रॅपिड टेस्टमध्ये सामान्य नागरिक किंवा थोडंफार प्रशिक्षण दिलेला कर्मचारी देखील एखाद्या व्यक्तीला करोना बाधा झाली आहे की नाही हे सहजगत्या सांगू शकतो. त्यामुळं प्रशासनामधले अधिकारी, पोलीस प्रशासनामधले अधिकारी, हेल्थ वर्कर्स किंवा कंटेनमेंट झोनमध्ये असणारे नागरिक या सर्वांची जर अतिशय वेगानं टेस्ट करून घ्यायची असेल, त्यांची चाचणी करायची असेल तर आपल्याला रॅपिड टेस्ट हा एक अतिशय महत्वाचा प्रकार उपलब्ध आहे. मार्च महिन्यामध्ये या टेस्टची किंमत साधारण 1200 रुपयापर्यंत सांगितली जात होती परंतु आताच पुणे महापालिकेनं अवघ्या 450 रुपयामध्ये एक टेस्ट याप्रमाणे त्यांनी 1,00,000 टेस्ट पुण्यातील नागरिकांसाठी खरेदी केलेले आहेत. जर समजा शासनाचं पाठबळ मिळालं नाही तरी देखील एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादा माणूस
त्याच्या दैनंदिन कामकाजाच्या भागामध्ये त्याच्या दैनंदिन कामकाज करत असताना जर त्याच्या मनामध्ये शंका आली किंवा तो बाधित व्यक्तीच्या संपर्कामध्ये आला तर स्वतःच्या घरामध्ये अवघे 500 रुपये खर्च करून तो स्वतःच्या मनातील शंकेचं निरसन करू शकतो आणि जर दुर्दैवाने त्याला बाधा झालेली असेल तर त्यावरच्या उपचारांची दिशा निश्चित करू शकतो. रॅपिड टेस्टला अद्याप ICMR नवी दिल्ली आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ यांनी खाजगी वापरासाठी मान्यता दिलेली नाही. म्हणजे सामान्य नागरिक अशा प्रकारची टेस्ट किट खरेदी करून स्वतःची तपासणी करू शकत नाही. परंतु मला असं वाटतं की भविष्यामध्ये जर मिशन बिगिन अगेन आणि अनलॉक यासारख्या प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडायच्या असतील, जर कामाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या कामगारांना अगदी कमी वेळामध्ये 10 मिनिटांमध्ये पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे ठरवायचं असेल तर या रॅपिड टेस्ट किट अतिशय महत्वाच्या आहेत. निर्णय प्रक्रियेतील लोकांनी रॅपिड टेस्टच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन मोठ्या संख्येनं या किट सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात की जेणेकरून यांचा खर्च ₹500 पेक्षाही कमी होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मनातील शंका दूर करून दैनंदिन कामकाजामध्ये अधिक सहजतेनं वावरता येईल. धन्यवाद.